धर्म म्हणजे शांतीचं साधन असलं पाहिजे शांती मिळवण्याचा मार्ग पण खरं पाहता आज प्रत्येक धर्म उग्र रूप घेतोय आणि दहशतवादाकडे वळतोय आपण एक नवीन जग निर्माण नाही का करू शकत जिथे कुठलेच धर्म नसतील आज दुर्दैवानं ज्याला तुम्ही धर्म म्हणून जाणता ही फक्त कुणाची तरी विश्वास प्रणाली आहे कुणाला वाटतं आहे कुणाला वाटतं तो चौकोनी आहे आणखी कुणाला वाटतो तो त्रिकोणी आहे हीच परिस्थिती आहे नाही का तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे एकदा का तुम्ही कशावर विश्वास ठेवू लागलात जे अजून तुमच्यासाठी वास्तव नाहीये की मग तुमचं नक्कीच कुणाशी तरी भांडण होणार कारण इतर कुणाचा नक्कीच इतर कशावर तरी विश्वास असणार नाही नाही माझा माझ्या देवावर विश्वास आहे पण मी काही हिंसक व्यक्ती नाहीये मी कुणाशी भांडणार नाही हा सगळा फक्त मेकअप आहे जर त्यांनी तुम्हाला पुरेस डिवचलं तर तुम्ही भांडाल म्हणजे उदाहरणार्थ असं समजा तुमचा असा विश्वास आहे की देवाला चार हात आहेत माझा विश्वास आहे की देवाला हात नाहीयेत हे दोन विश्वास आहेत उद्या तुमच्या देवाच्या प्रेमापोटी तुम्ही शंभर फूट उंच मूर्ती उभारली कोइंबतूर शहरात साहजिकच चार हात असलेली पण पड़ अचानकपणे मी इतका दुखावलो जातो हे चार हात इतके वाईट दिसतात कारण देवाला खर तर हातच नसतात कारण तसा माझा विश्वास आहे म्हणून आज रात्री मी त्या मूर्तीपाशी जाणार मला काही तुमच्या देवाला दुखवायचं नाहीये पण फक्त त्याला तो खरोखर जसा आहे तसा बनवायला हात नसलेला म्हणून मी फक्त ते चार हात कापून टाकतो उद्या तुम्हाला काय वाटेल तुम्हाला माझे हात कापावेसे वाटतील नाही का केवळ यामुळे की तुमचा एका गोष्टीवर विश्वास आहे माझा इतर कशावर तरी विश्वास आहे जोपर्यंत लोक कशावर तरी विश्वास ठेवतात तोपर्यंत संघर्ष होणारच कारण तुम्ही म्हणाल नाही नाही आपण सगळे भाऊ आहोत आपण एकच आहोत आपल्यामध्ये काही भांडण नाही हा सगळा भाई भाई प्रकार जेव्हा मूळ मुद्दा समोर येतो आणि जेव्हा मला वाटतं की माझा जो विश्वास आहे तेच बरोबर आहे तर मी ते बाहेर प्रकट करायचा प्रयत्न करणार आहे मी त्याचा सर्व प्रसार करायला बघणार नाही का हो ना एकदा का माझा विश्वास बसला की माझा जो विश्वास आहे ते सत्य आहे की मग साहजिकच मी तो विश्वास इतरांवर लादणार पण मी त्याला तसं ता बघणार नाही मी म्हणेन मी तुम्हाला वाचवतोय अज्ञानापासून हो की नाही एकदा का माझा पक्का विश्वास बसला की देव असाच आहे मग मी ते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करणार फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला दुखावण्यासाठी नाही पण तुम्ही दुखावले जाल कारण कुठली गोष्ट लादली गेली की त्याचा त्रास होतोच जेव्हा तुम्ही विरोध कराल मग मी इतर पद्धती वापरणार तुमच्यावर हे लादण्याचा ज्या काही पद्धती असतील त्या तलवार वापरली गेली पैसे वापरले गेले एक प्रकारचं आमिष वापरलं गेले नाही का केवळ मी एका गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि तुम्ही इतर कशावर तर विश्वास ठेवता म्हणून धर्म म्हणजे काही विश्वास प्रणाली नाही सगळ्या धर्माची सुरुवात झाली ती आत वळण्याची एक पद्धत म्हणून पण हे अंतर्मुख होण्याचं एक पाऊल आहे अंतर्मुख होण्याचं पाऊल उचललं जाऊ शकतं ते केवळ एका व्यक्तीनं असं की नाही ही एक अगदी आंतरिक गोष्ट आहे अशी एक गोष्ट जी फक्त तुमच्या स्वतःबद्दल आहे ज्याचं इतर कुणाशी काहीही देणं घेणं नाही पण जेव्हा लोक या अंतर्मुख होण्याच्या पावलांचं व्यवस्थापन करू पाहतात तेव्हा साहजिकच त्यात विकृती निर्माण होतात आता आपल्याला आपला धर्म रस्त्यावर करायचा आहे धर्म रस्त्यावर केला जाऊ शकत नाही तो फक्त तुमच्या आत केला जाऊ शकतो जर तुम्ही खरोखर धार्मिक बनलात तर तुम्ही कुठल्याही भांडणाच्या पलीकडे असला पाहिजे नाही का आत आणि बाहेर दोन्ही बजून हा सर्व धर्मांचा गाभा आहे नाही का पण आज धर्म म्हणजे भांडण जर तुम्ही धर्म शब्द उच्चारला तर साधारणपणे तुम्ही संघर्षाबद्दल बोलत असता जगामध्ये जो चाललेला आहे नाही का याचं कारण तुम्ही जे अंतर्मुख होण्याचं पाऊल होतं त्याला तुम्ही विश्वासाचं गाठोडं बनवलंय कारण जर तुम्हाला अंतर्मुख होण्याचं पाऊल उचलायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं परिवर्तन करावं लागतं जर तुम्हाला कशावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्हाला स्वतःचं परिवर्तन करावं लागत नाही तुम्ही हवा तो मूर्खपणा करू शकता आणि तरी विश्वास ठेवू शकता की देव तिथे वर बसलेला आहे नाही का हो ना सर्वात मूर्ख लोक सर्वात क्रूर लोक या धर्तीवरचे कायमच देवाबद्दल बोलत आलेले आहेत आहे की नाही हो की नाही जगामध्ये सगळे युद्धप्रेमी हे कायमच देवाबद्दल बोलत आलेले आहेत नाही का आणि देव त्यांना मदत करत आलाय हे पहा बिलिव्ह समथिंग Kind of ज्या क्षणी तुम्ही कशावर विश्वास ठेवता तुमच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास येतो हीच सगळ्यात मोठी समस्या जेव्हा मूर्ख लोकांना आत्मविश्वास मिळतो तेव्हा जग मोठ्या संकटात येत एक बुद्धिमानी व्यक्ती नेहमी संकोच करत असते जीवनात प्रत्येक पावलाला ते विचार करते की ते जे काही करते थे थे जे ते ठीक आहे की नाही पण मूर्खाला मात्र पूर्ण आत्मविश्वास असतो आणि जेव्हा त्याच्या मूर्खपणाला देवाचा शिक्का मिळतो की मग झालं आणि मागे वळून पाहणं नाही बेधडकपणे वेडपट गोष्टी करत जाऊ शकतो कुठलीही तमा न बाळगता तुमच्या बुद्धिमत्तेचा मूळ स्वभावच आहे की आज जर तुम्ही कुठली वेडपट गोष्ट केली तर तुमची बुद्धी तुम्हाला बेचाईन करेल मी असं का केलं असं की के नाही पण जर तुम्हाला देवाचा शिक्का मिळाला तुमच्या मूर्खपणावर मग तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही तुम्ही भयंकर गोष्टी करू शकता जगामध्ये कुठलीही काळजी न करता आणि याचा पूर्ण अभिमाने बाळगू शकता की तुम्ही स्वर्गात जाणार आहात तुम्ही या सगळ्या वेडपट गोष्टी केल्यामुळे कोणताच अनुभव नाहीये तुमच्या तुम्ही फक्त कशावर तरी विश्वास ठेवताय एकदा का तुम्ही कशावर विश्वास ठेवला की मग तुमचा विश्वास आणि इतर कुणाचा विश्वास कुठे ना कुठे तरी एकमेकांची टक्कर खाणारच जगभरातला संघर्ष हा चांगले आणि वाईट मधला नाहीये जरा पहा याकडे जरी लोक तसा दावा करत असले तरी ते खरं नाहीये तो कायम एका माणसाचा विश्वास विरुद्ध दुसऱ्या माणसाचा विश्वास असा आहे तर धर्म ही समस्या आहे कारण आपण त्याला फक्त विश्वासाचं एक गाठोड बनवलंय जर तुमच्या अनुभवात हे खरं असलं असतं की देव तुम्ही खरोखर अनुभवलं असत मग भांडण शक्य असेल का अशी कुठली शक्यताच उरली नसती नाही का पण तुम्ही विश्वास प्रणाली मधून येत असल्यामुळे तुम्ही इतरांपासून जे गोळा केलंय त्याच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे स्वतः पाहण्याचा प्रयत्न करत नसल्यामुळे जगामध्ये संघर्ष चालूच आहे जर तुम्हाला माहीत नसलं तर संघर्ष होणार नाही जर तुम्ही खरोखर जाणलं तर काहीच संघर्ष होणार नाही पण जेव्हा तुम्ही माहीत असल्याचं नाटक करता मग संघर्ष होणारच